दोन तीन दिवसानंतर 1 जानेवारीला भीमा कोरेगाव शौर्य दिवस आहे. सगळ्यांच्याच तयाऱ्या भीमा कोरेगावसाठी जाण्यासाठी प्रशासनाने पण योग्य नियोजन केलेलं आहे. पुण्यामधील आपले सर्व सामाजिक कार्यकर्ते महिला भगिनी जे पण भीमा कोरेगाव कमिटीमध्ये आहेत त्या कमिटीतील सगळे लोक अगदी गेल्या 2-3 महिन्यापासून भीमा कोरेगाव शौर्य दिनाची तयारी करत आहेत. वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं तिथे पोहोचणार आहेत आणि मला वाटतं ह्यावेळेचा जो भीमा कोरेगाव शौर्य दिवस आहे तो त्याला एक वेगळं स्वरूप असणार आहे. अनेक लोक त्या दिवसाची वाट बघतायत. अनेकांच्या विभागांमधून फोर व्हीलर हजारो फोर व्हीलर्स निघणार आहेत. हा मोठा आकडा भीमा कोरेगाव शौर्य दिनाला ह्यावेळेस पोहोचणार आहे. सुसज्ज नियोजन आहे. पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासन असेल त्यांनी अनेक सुविधा देण्याचा संकल्प केलेला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील आंबेडकरवादी समाज आणि ज्याला आपल्या महापूर्वजांनी आपल्या गुलामीचं प्रतीक असलेल्या आणि बाबासाहेबांनी ज्या ज्या ठिकाणी येणारी फक्त आपल्यालाच माहीत होतं. मी असं म्हणलं की आंबेडकरी समाजाला भीमा कोरेगाव काय आहे हे माहीत होतं, परंतु त्यांनी माती खाल्ल्यामुळे त्यांनी 3-3.5 वर्षापूर्वी भीमा कोरेगावला येणाऱ्या शांत अनुयायी जे कुणाच्याही वाटेलासाठी तिथे झाकण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी असं म्हणतात नाही सूर्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी सूर्याला झाकता येत नाही, अशा पद्धतीने भीमा कोरेगावचा इतिहास या देशातल्या शासनाने खूप झाकण्याचा प्रयत्न केला, लपवण्याचा प्रयत्न केला. त्या स्तंभाची डागडुजी कधी केली नाही, परंतु भीमबांधव किंवा आपल्या ज्या कमिटी आहेत तिथे जाऊन त्या गोष्टी करत होते आणि त्याचा परिणाम असा झाला. आता या वर्षी म्हणजे मधल्या काळात कोरोना होता त्यानंतर तिथे लोक जाऊ शकत नव्हते, परंतु त्यानंतर आता असं झालं की प्रशासनाला भीमा कोरेगाव विजय स्तंभाची शौर्य स्तंभाची दखल घ्यावी लागली. आपले अनेक समाज बांधव कोर्टाची लढाई लढत आहेत, आपले अनेक लोक ग्राउंडची लढाई लढत आहेत आणि आता येणाऱ्या काळात तिथे विजय स्तंभाच्या इथे मोठं एक भव्य दिव्य स्मारक उभं राहणार आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात शासनाला त्याची व्यवस्था करावी लागली, नियोजन करावं लागलं. लाखो लोक न बोलवता जसं 6 डिसेंबर चैत्यभूमीला आपण पोहोचतो, दीक्षाभूमीला 14 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी पोहोचतो, त्याचप्रमाणे 1 जानेवारीला न बोलवता कोणतंही आमंत्रण न देता कोणत्याही सभेसाठी नाही कोणत्याही नेत्यासाठी नाही फक्त आणि फक्त आपल्या पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी ज्या पूर्वजांनी एका 56 पेशव्यांना कापून आणि तुमच्या आमच्या पाठी जी हजारो वर्षांची गुलामी होती ती नाहीशी केली. सगळ्यात मोठं पुन्हा मी सांगेल की त्यांनी एक शौर्य उभं केलं की बघा आपण किती ताकदवर आहे, जर आम्ही ठरवलं तर तलवारीच्या लढाईला सुद्धा आम्ही कमी पडणार नाहीत. आणि जेव्हा बाबासाहेबांनी तलवार फेकून पेन हातात घेतला तेव्हा त्या पेनापेक्षा बाबासाहेबांच्या पेनापेक्षा कोणीही श्रेष्ठ या देशामध्ये राहिलं नाही. परंतु हे सगळं करत असताना इतका संघर्षमय आयुष्य आपल्या वाटेला आलेलं असताना आपण आपल्या जगण्यासाठी संघर्ष करत आलेलो जी जातीवादी पिल्लावळ आहे त्यांना कधी ना कधी त्यांच्या मनामध्ये पोटशूळ उठतं, त्यांना त्याचा त्रास होतो आणि ते जाणीवपूर्वक टिमक्या मारण्याचा प्रयत्न करतात, जाणीवपूर्वक दंगल घडवण्याचा प्रयत्न करतात, जाणीवपूर्वक शांत असलेल्या आंबेडकरी समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करतात. त्याचाच एक प्रकार साम टीव्हीवर जे काही म्हटलं ते ज्या पद्धतीने म्हटलं की विजय स्तंभ इंग्रजांच्या सोबत लढलेला आहे त्याला पाडून टाकलं पाहिजे वामकं टमकं त्याच्या बोलण्याला मी काही एवढं महत्व देत नाही, परंतु अशीच चूक आपण गेल्या 3.5 वर्षापूर्वी संभाजी भिडेच्या लागलेल्या मिटिंगच्या बाबतीत केली. माझं लाईव्ह येण्याचं तेच कारण आहे, आपल्याला कोणालाही कायदा सुव्यवस्था हातात घ्यायचा नाहीये. 1 जानेवारीला सुनियोजित पद्धतीने आंबेडकरी बांधवांनी वेळेला हातात काठी जी स्वयं शिस्तीसाठी आपल्या समाजाच्या संरक्षणासाठी हातात काठ्या घेता आल्या तर घ्या, परंतु ती काठी कुणावर उघडण्यासाठी आपल्याला घ्यायची नाहीये. 1 जानेवारीचा भीमा कोरेगावचा अभिवादनाचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय शांतपणे पार पडला पाहिजे. आपल्याकडे 2-3 दिवस आहेत, परंतु सेगर सारख्या माणसं न्यूजवर येतात त्यांना न्यूज मीडिया त्यांना जागा देते
देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडतात परंतु न्यूज चॅनलवाले त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत, परंतु अशा कॉन्ट्रोवर्सीला बरोबर न्यूजवाले न्यूजवर घेतात. म्हणजे जाणीवपूर्वक यांना तुमच्या आमच्यापर्यंत या गोष्टी पोचवायच्या आहेत की बघा कोणीतरी विरोध करतोय, कोणीतरी शौर्य दिनाला असं बोलतोय, भीमा कोरेगावला असं बोलतोय. म्हणजे सामान्य आंबेडकरवादी जो भावनिक आंबेडकरवादी तो चिडला पाहिजे आणि त्याने प्रक्षोभक पोस्ट केल्या पाहिजे, त्याने आक्रमक वागलं पाहिजे. आणि मग कालांतराने असे जे आक्रमक कार्यकर्ते त्यांना 1 जानेवारीच्या आधी नोटीस हा पाठवणार की बघा तुम्ही अशा पोस्ट केल्या म्हणून आम्ही तुम्हाला नोटीस हा पाठवतोय, तुम्ही भीमा कोरेगावला यायचं नाही. काही लोक भावनिक होतील, काही लोक त्या कर्मी सेनेच्या मूर्खाला मारायला जातील, मग पुन्हा त्या लोकांना अरेस्ट करणार, त्यांच्यावर खोट्या केसेस टाकणार. माझी एक विनंती आहे, तो जो कोणी मूर्ख माणूस जे काही बरळला, सेंगर फेंगर जो काही अजय सेंगर आहे, त्याला कायद्याच्या माध्यमातूनच आपण धडा शिकवला पाहिजे. त्या माणसावर रासुका कसा लागेल जो माणूस असंविधानिक गोष्टी बोलतो, ज्याला न्यूजवाले हायलाईट करतात, तो अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलत होता हे मी स्वतः ऐकलं. त्यामुळे लगेच मी स्क्रीनशॉट काढून पोस्ट टाकल्या. परंतु पुन्हा एकदा मी सांगेल, 1 जानेवारीला ते लोक वाट पाहतात की आपल्याकडून कोणती चूक होते का, आपल्याकडून होणारी चूकच हे लोक पुन्हा मग म्हणतील की तिथे भीमा कोरेगावला होणाऱ्या दंगलीचा विचार करता आपण तिथे लोकांना येण्यास मनाई केली आहे. आपण जर 2 लोक जाणार असू तर आता असा व्हिडिओ बनवल्यामुळे आपण 20 लोक तिथे पोहोचायचंय. मी एक्झाम्पल देते, मला माहितीये प्रत्येक विभागातून बसेस निघतात, ज्यांना शक्य नाही ते म्हणतात की आम्ही ठीक आहे नाही जात. परंतु आता जे लोक न येणार आहेत त्यांनी सुद्धा भीमा कोरेगावला पोहोचायचंय, कारण यांचा कदाचित हा सुनियोजित कट असू शकतो. फक्त आम्ही बोललोय आणि मग जाणीवपूर्वक कुठेतरी दंगल घडवण्याचा प्रयत्न असू शकतो. माझं पुणे महानगरपालिका, पुणे प्रशासन, महाराष्ट्र प्रशासन, पोलीस प्रशासन यांना हात जोडून विनंती आहे की आमचा आंबेडकरी समाज अतिशय शांतपणे फक्त आणि फक्त अभिवादन करण्यासाठी तिथे पोहोचत आहे. तुम्ही आमच्या आया बहिणींना 3-3.5 वर्षापूर्वी आमच्या आया बहिणींना सफेद साड्या बघून त्यांना साड्या काढायला लावल्या, लाखोंच्या गाड्या आमच्या जाळल्या, आमच्या लहान लहान मुलांवर छुप्या पद्धतीने तुम्ही दगड मारली, सगळी दुकानं तुम्ही बंद करून ठेवली, म्हणजे आम्हाला पाणी सुद्धा मिळे नाही. इतका वाईट विचार करून सुद्धा पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरला येताना आम्ही कुणीही त्या पद्धतीने वागलो नाही. आमच्यापैकी कुणीही महिलांना हॅमर केलं नाही, आमच्यापैकी कुणीही लहान मुलांना दुखवलं नाही. आम्ही आजही मानवतावादी दृष्टिकोनातून वागणारी लोक आहोत, परंतु तुम्ही जर तुमच्या पद्धतीने तुमची डुक्कर जी मानसिकता, म्हणजे डुकऱ्याला कितीही गोंजळून चिखलातून बाहेर काढलं तरी तो पुन्हा तो चिखला जाणं जर तुम्ही सोडणार नसाल तर आम्हाला तुम्हाला धडा शिकवणं चांगल्या प्रकारे येतं. दिवस 1 जानेवारीचा आहे, आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, तो उत्सवाचा दिवस आहे, जल्लोषाचा दिवस आहे, आणि आमच्यासाठी तो दिवस म्हणजे अस्मितेचा दिवस आहे. पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळेस जर काही असं असेल तर तुम्ही काहीतरी खोडा घालता, जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करता. पण एक लक्षात ठेवा, मी फार शांतपणे बोलते, फार मला भयंकर राग आलेला आहे, कारण ज्या व्यक्तीची लायकी नाही, ज्या व्यक्तीची पात्रता नाही, तो त्याबद्दल स्टेटमेंट देतो, तो त्याच्याबद्दल काही बरळतो. आणि मला तर असं वाटतं न्यूजवाले पॉकेट घेऊनच खऱ्या अर्थाने त्यांना न्यूजवर हायलाईट करतात. अशा लोकांना न्यूजवर बोलवण्याआधीच त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे. ह्या 2-3 दिवसांमध्ये प्रत्येकाने स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करायची आहे. अशा मूर्ख लोकांना जेलच्या बाहेर ठेवलंच नाही पाहिजे. अरे हे सायको लोक आहेत, ही लोक काही करू शकतात, यांना काही पडलेलं नाहीये समाजाचं. आणि यांना ऑपरेट करणारी यंत्रणा, आपण नेहमी विचार केला पाहिजे. आपल्या महापुरुषांनी म्हटलं की चमच्यांना धडा शिकवण्यापेक्षा चमच्यांना ऑपरेट करणाऱ्या हातांना कापलं पाहिजे आता धरून. मग ह्या हात कोणाचे आहेत हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. 2-4 महिन्यांनी मुंबई महानगरपालिका आहे, पुणे महानगरपालिका आहेत, 10-11 महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत. त्यांना लोकांचे रक्त बघून जर निवडणुका जिंकायचं असेल तर आपण त्यांचा कट यशस्वी होऊ द्यायचं नाहीये. आपण संविधानाच्या मार्गानेच यांना कसा धडा शिकवायचा, मला काय म्हणायचं होतं तुमच्या लक्षात आलं असेल. संविधानाच्या मार्गाने यांना कसं काय लावायचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण वेगळ्या पद्धतीने याच्या माध्यमातून 3 दिवसाच्या आत कर्णी सेनेचा अजय सेंगरला अरेस्ट करा, नाहीतर महाराष्ट्रामध्ये जे काही कायदा सुव्यवस्थाचं नुकसान होईल त्याला पूर्णपणे महाराष्ट्र शासन, पोलीस आणि साम टीव्हीवरचे ज्यांनी त्या व्यक्तीला हायलाईट केलं तो इतका खालच्या पातळीवर बोलून सुद्धा, ज्यामुळे 3.5 वर्ष आम्ही एखादी पोस्ट फेसबुकला टाकली तरी फेसबुक आम्हाला हे करतं की ज्याच्यामुळे कम्युनिटी स्टँडर्ड बिघडला, हे केलं. न्यूजच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून एवढ्या खालच्या पातळीला जाऊन जर तुम्ही आमच्या
शौर्याच्या इतिहासाला जर नावगबोटं ठेवणार असाल आणि तुम्हाला मग जर जे कोणी पाठीशी घालणारे शांत बसत असतील तर हे पाठीशी घालणारेच खरे चोर आहेत, हे हात त्यांचेच आहेत. मला पुन्हा म्हणायचं आहे, ज्यांना कोणाला हे घडवून आणायचं आहे त्यांनी सावध असा. आमच्या लोकांचा वापर करून, आमच्या लोकांची डोकी फोडून तुम्ही जर सत्तेवर येण्याची स्वप्न बघत असाल ना, तर आम्ही तुम्हाला त्याला तर धोपटूच धोपटू, पण तुम्हाला पण धोपटून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, हे लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेस आमच्या आया बहिणी, आमच्या समाजाला तुम्ही हे नका गृहित नका समजू, दंगली घडवायच्या, आमच्या समाजातल्या लोकांवर केसेस करायच्या आणि त्याचा फायदा तुम्ही निवडणुकीला उचलायचा, कोणीतरी एक हिरो तयार करायचा प्रत्येक दंगलींमध्ये, हे मूर्ख नका समजू तुम्ही आम्हाला. प्रत्येक वेळेस आमच्या महापुरुषांचा अपमान करायचा, आमच्या अनेक इतिहासाचा, आतापर्यंत तुम्ही आमच्या इतिहासाचा बट्ट्याबोळ केलेलाच आहे, खोटा इतिहास तुम्ही लोकांना सांगता. आणि आता कुठे खरा इतिहास जगासमोर आल्यानंतर तुम्ही खोट्या खोट्या गोष्टी करता. अरे ही रडीचा डाव बंद करा, खरे वैचारिक असाल ना तर बसा फ्रंटवर या. ते सोम्या गोम्याक त्या अजय सेंगांना कशाला पुढे पाठवताय? आमचा एखादा सामान्य भीमसैनिक सुद्धा तुम्हाला पुरून उरेल? वैचारिक पात्रता संपली काय तुमची? कधी तुम्ही बायकांवर शिंतोडे उडवण्यापर्यंत जाता, कधीपर्यंत जाता? बसा आमच्या बरोबर, करा वैचारिक चर्चा. पाठणवार करणाऱ्यांची अवलाद आमची नाहीये. बदला आम्ही घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा, बदला आम्ही घेतला छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा, बदला आम्ही घेतला महापुरुष अपमानाचा, हे लक्षात ठेवा. बसले होते शेपूट घालून सगळे, विचार करा. म्हणून मी म्हणते माझं लाईव्ह येऊन कोणालाही भडकवण्याचं, बिलकुल कुणीही वेगळ्या पद्धतीने भडकाऊ पोस्ट टाकू नका, कोणीही वेगळ्या पद्धतीने हे करू नका. त्याला कशा पद्धतीने धडा शिकवायचा आहे. आज 29 तारीख आहे, माझं बघा म्हणजे नेटवर्क जाणून बुजून बंद केलं जात आहे, पुन्हा मला लाईव्ह यावं लागतंय. म्हणजे आता ह्यांच्या फेसबुकला माझा कम्युनिटी स्टँडर्ड खटकला असेल, आपलं कम्युनिटी आपण बोललेलं लगेच त्यांना खटकतं, आपले शब्द लगेच कम्युनिटी स्टँडर्डचे आउट असतात. मी कोणतीही शिवी दिलेली नाहीये, कोणताही अपशब्द वापरलेला नाहीये, तरी सुद्धा मला माहिती आहे माझं थोड्या वेळाने अकाउंट ब्लॉक करणार आहेत, म्हणून मला लाईव्ह यावं लागतंय. मला लगेच मेसेज येतो, अलर्ट केलं जातं. म्हणून मी सांगते की आज 28 तारीख आहे, आपली जी काही तयारी चालू आहे भीमा कोरेगावला जायची, मोठ्या संख्येने जायचं आहे, पण आपल्या बरोबर प्रत्येकाने निळा झेंडा ठेवायचा, झेंड्याला दांडा असतो हे विसरू नका. तयारी आपण करून जायची, आपण कोणाच्या वाटेला जायचं नाही, पण जाणीवपूर्वक आपल्या कोणी वाटेला जाण्याच्या गोष्टी करत असेल तर याला पूर्ण, कारण असा हा मूर्खासारखा बदलणारा माणसाला 3 दिवसाच्या आत अरेस्ट करा, नाही तर आंबेडकरी समाजाचा आधीच राग आहे लोकांच्या डोक्यामध्ये, त्या रागाला अजून खतपाणी घालण्याचं काम करू नका. अरे तुम्ही सत्तेवर खेचून ओरबडून तुम्ही जी सत्ता घेतलीत ना, सत्तेवर तुम्ही लोकांची कामं करण्यासाठी आलेला, दंगली घडवण्यासाठी आलेला नाहीये, लक्षात ठेवा. आणि दंगली घडवून आमच्या समाजाची तुम्हाला मतं पडतील हे तुम्ही पूर्ण विसरून जा. त्यामुळे आमच्या समाजाचा वापर करणं बंद करा आणि अशा सोम्या गोम्या टोम्या सेंगर फेंगरला आमच्या समोर आणून उभं करू नका. अशा लय लोकांना बघितलं आणि म्हणून म्हटलं, तुमच्या सारखे 56 बघितले हे आमच्यामुळे, लक्षात ठेवा. 525 हजारांना कापलं, एकाने 56 कापलेलं आहे, लक्षात ठेवा, विसरू नका. पण तरी मी म्हणते की आम्हाला आमचा मार्ग बदलायला लावू नका, आम्ही शांत आहोत. आमच्या पूर्वजांना आम्ही अभिवादन करण्यासाठी, आनंदाचा दिवस करण्यासाठी, आमचा स्वाभिमानाचा अस्मितेचा दिवस साजरा करण्यासाठी आम्ही तिथे येतोय. पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, जर मला माहिती आहे मला बरेच लोक ऐकतात, मला मानणारेही लोक ऐकतात, मला विरोध करणारेही लोक ऐकतात आणि पोलीस प्रशासनातलेही बरेच लोक माझे बांधव ऐकतात. माझी विनंती आहे, जे कोणी पोलीस प्रशासनातील लोक असतील ते मला ऐकत असतील, 3.5 वर्षापूर्वी जो प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडला त्याला पूर्णपणे कारणीभूत पोलीस प्रशासन होतं, शासन होतं. जर आता अशा पद्धतीचे लोक जर काही करणार असेल, तुम्ही त्यांना खुलेआम कसं काय सोडू शकता? त्या माकडाला आतमध्ये टाकात? अरे माकडा अशी रस्त्यावर फिरायला लागली तर ती लोकांना त्रासच देणार. अशा माकडाला उचलून लगेच आतमध्ये टाकलं पाहिजे. रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस कुत्र्यांना जशी गाडी पकडायला येते, तर तशा अशा या बेवारस भक्तांना उचलायला गाड्या आल्याला फिरल्या पाहिजेत. असे बेवारीस लोक काही बोलतात, काही बरळतात आणि त्यांना न्यूज हायलाइट करत, ज्यांची पात्रता नाही, ज्यांची अवकाश नाही. त्यामुळे रस्त्यावर भुंकणाऱ्या अशा बेवारस कुत्र्यांना आतमध्ये टाकण्याची मी विनंती करते.
लवकरात लवकर अजय सेंगर नावाच्या बेवारस कुत्र्याच्या विरोधात आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या सुज्ञ आंबेडकरवादी जे जे सगळे भीमा कोरेगावला जाण्यासाठी तयारी करत आहेत त्यांनी अगदी प्रेमाने पोलीस स्टेशनमध्ये या बेवारस कुत्र्याच्या विरोधात रासुका कसा लावता येईल याच्यासाठी अर्ज द्यायचे अशी माझी विनंती आहे. नवीन वर्षाची आपण जल्लोषात तयारी करतो, तुम्ही तुमचा 31 दार घेऊन साजरा करता, आम्ही आमचं नवीन वर्ष आमच्या महान पूर्वजांना महान व्यक्तींना अभिवादन करून करतो आणि मग नवीन वर्षाची सुरुवात करतो. हा आमचा गौरवशाली इतिहास आहे, जो इतिहास तुमच्या वाटेला नाही, तुम्हाला खोटा इतिहास आम्हाला सांगावा असं वाटतोय, म्हणून तुमच्या पोटात दुखणं स्वाभाविकच आहे. खोट्या गोष्टी किती दिवस चालतात ना, खोट्या दिवस एक खोट्या गोष्टी बाहेर येतात, त्यामुळे तुमच्याकडे सांगण्यासारखा कोणताही इतिहास नाही. सांगून समजून तुमच्याकडे स्वतःच लिहिलेला माफीचा इतिहास तेवढा आहे, तुमच्याकडे खरा इतिहास नाहीये. त्यामुळे आमच्या इतिहासातून ज्याच्यातून जग आज प्रेरणा घेते त्या इतिहासाच्या दिवसाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका. हा एक इशारा आहे. आम्ही फार संयमाने बोलतोय तुमच्याशी. महाराष्ट्रातील देशातील आंबेडकरी समाज फार संयमी झालेला आहे, कारण त्यांनी ओळखलेलं आहे की बाबासाहेबांच्या कायद्याने यांना एकेकाला कसा धडा शिकवता येऊ शकतो. नाहीतर आमच्याकडे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या बोटाचा उपयोग करून तुम्हाला कुणाला ठेंगा दाखवायचा हे आम्ही निवडणुकीमध्ये तुम्हाला दाखवून देऊ. आंबेडकरी समाजातील सगळी लोक तुम्हाला ठेंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आमच्याच पाया पडायला यायचं आहे. आमच्या समाजातील एकाही माऊलीच्या, एकाही बालकाच्या, एकाही बांधवाच्या केसाला जरी धक्का लागला तर या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याला जबाबदार असतील, या महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा याला जबाबदार असेल. यांचा हा सुनियोजित कट होता असंच आम्ही म्हणू. आम्हाला चमचा अजय सेंगरशी काही घेणं देणं नाही, त्याला ऑपरेट करणारं महाराष्ट्र प्रशासन शासन याला जबाबदार असेल हे त्यांनी ध्यानात ठेवावं. जर त्यांना हा ब्लेम स्वतःवर घ्यायचा नसेल तर 3 दिवसाच्या आत या माकडाला आतमध्ये टाका, या भुंकणाऱ्या रस्त्यावरच्या बेवारस कुत्र्याला आतमध्ये टाका. एवढंच बोलते, थांबते. सगळ्यांना विनंती आहे, आनंदात भीमा कोरेगावला जाण्याची तयारी करा. आपल्या घरी सोबत सगळ्या लहान मुलांना सांभाळा. लहान मुलांना, मातांना, भावांना, सगळ्यांना सोबत घेऊन निघायचंय. आनंदाने जायचंय, आनंदाने यायचंय, पण जाताना आपल्यासोबत झेंडा, झेंड्याला असलेला दांडा सोबत घेऊन जायचंय. एवढीच विनंती आहे. प्रत्येकाने या महाराष्ट्राच्या गृह खात्याला आज ऑनलाईन असेल, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन असेल, डायरेक्ट ट्विट असेल, प्रत्येकाने गृहमंत्र्यांना निवेदन द्यायची आहेत. अर्ज करायचा आहे की अरेस्ट अजय सेंगर, अदरवाइज फेस इट ऑल. म्हणजे तुम्हाला फेस करावंच लागेल, तुम्हाला सामोरं जावंच लागेल. एवढं लक्षात ठेवा. मी पुन्हा म्हणते की आम्ही चमचांच्या नादाला लागत नाही, चमचांना चालवणाऱ्या हातांना आम्ही बरोबर वटणीवर आणू, एवढं लक्षात ठेवा. आणि 1 जानेवारीला जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला पूर्णपणे या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कारणीभूत असेल, त्यांनीच केलेला हा सुनियोजित कट असेल असे मी पुन्हा पुन्हा सांगते. भिड्याचे किडे शांत केल्यानंतर हा नवीन जन्माला घातलात काय, त्याच्या आंब्याची पैदास एक नवीन जन्माला आलेली दिसते मला वाटतं. ह्या सीझन गेला आता आंब्यांचा, आता नवीन सीझनल आंबा तयार झालाय भिड्याच्या बागेमधून. तर या आंब्याला या आम्हाला कसं वटणीवर आणता येतं, त्याची कोई कशी चावून फेकून देता येतं ना तो आंबा, आम्हाला चांगलं समजतं. त्यामुळे लक्षात ठेवा. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. भीमा कोरेगावला येताना सांभाळून या. मी स्वतः तुम्हाला तिथे सगळ्यांना भेटणार आहे. आपण सगळे तिथे भेटूया. आपण सगळे आपल्या पूर्वजांना सॅल्यूट करूया, सलामी देऊया. आनंदाने या, आपण आनंदाने तो दिवस साजरा करूया. आपल्या महापुरुषांना, आपल्या शूरवीरांना अभिवादन करूया. त्यांनी आपल्या मनगटात ताकद दिली आहे, त्यामुळे त्या ताकदीचा योग्य पद्धतीने आपण उपयोग करूया, पुढे जाऊया. 1 जानेवारी येते, जास्तीत जास्त संख्येने ज्यांनी कोणी न येण्याचं ठरवलं असेल त्यांनी सुद्धा आता येण्याची तयारी करा. आपल्यासोबत निळा झेंडा आणि दांडा प्रत्येकाने ठेवा. खर्च होईल थोडा, पण बसमध्ये जर 50 सीटा असतील तर 50 झेंडे पाहिजेत. गाडीमध्ये 9 सीटा. कोणत्याही खोट्या गोष्टींना बळी पडू नका. आपल्यातील कुठल्याही व्यक्तीने जर काही गोष्टी सांगितल्या
तर त्या तपासून योग्य चिकित्सा करून या तरच त्याची शहानिशा करूनच मग त्याच्यावर विश्वास ठेवा. कोणत्याही लोकांच्या पोस्टला कोणत्याही व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका, कारण जाणीवपूर्वक आपल्यामध्ये काही पिल्लावर घुसलेली असेल, आपल्यातलेच काही त्यांच्यामध्ये असतील ज्या तुम्हाला आपल्याला चुकीच्या पद्धतीने मिसगाईड करतील, तर कृपया माझी सगळ्यांना विनंती आहे, 2-3 दिवस राहिलेले आहेत, ट्विटरच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून ऑनलाईन ज्यांना ज्यांना अजय सेंगरला नावाच्या या बेवारस कुत्र्याला अरेस्ट करता येऊ शकेल त्यांनी त्याला अरेस्ट करण्यासाठी लेटर द्यायचं, गृहमंत्र्यांना डायरेक्ट ट्विट करायचं, त्यांना टॅग करायचंय. 1 जानेवारीला गालबोट लागता कामा नये, पुन्हा पोलीस प्रशासन येईल की आम्ही तर सज्ज आहोत, आम्ही तयार आहे, आणि पुन्हा मग आंबेडकरी समाजाच्या लोकांना तुम्ही नोटिसा पाठवणार.